बाबुड़गाव येथे कृषि विभाग महाराष्ट्र शासन व सिजेंटा इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने ड्रोन यंत्राद्वारे फवारणी प्रात्यक्षिकेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा तसेच शेतकऱ्यांच्या वारंवार होणारी फवारणीची समस्याचे निवारणासाठी आणि आजच्या धावपळीच्या युगात वेळेची श्रमाची व पाण्याची बचत नवीन तंत्रज्ञानामुळे कशी करता येईल यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग आणि सिजेंटा इंडिया लिमिटेड यांच्या वतीने ड्रोनद्वारे सुरक्षित फवारणी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. फवारणीचे प्रात्यक्षिक श्याम शिवशंकर जगताप यांच्या शेतात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ नवनाथ कोळपकर, जिल्हा विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, बाबुळगाव तालुक्याचे तहसीलदार विठ्ठल कुंभरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी चंदू हेडाऊ, तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, कृषी विस्तार अधिकारी व्ही एम कोळापे, सिजेंटा इंडिया लिमिटेड टेरिटरी मॅनेजर साहिल गुप्ता, सीएसआर एक्झिक्युटिव्ह मनोहर तंभारे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या भाषणात ही ड्रोन यंत्रणा DPC मध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने योजनेत घेता येईल का याचा विचार केला जाईल व तसेच पूर्ण ड्रोनद्वारे गावांनी फवारणी केली तर मजुरांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, शेतकऱ्यांसाठी 75% अनुदान शासनाच्या वतीने दिले जाणार असे यावेळी त्यांनी सांगितले. बघूया ते काय म्हणाले. जर आपण पूर्ण गावांनी जर विचार केला, जे आपण हे ड्रोन घेतल्यानंतर जर पूर्ण गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन जर ड्रोनद्वारे फवारणी करायची म्हटलं, एक तर मजुरांचा खर्चही आपला कमी होणार आहे, मजुरांचं कामही राहणार आहे, फवारणीद्वारे जी काही थोडंफार जो त्रास आरोग्याला होण्याचा आहे तोही आपल्याला टाळता येणार आहे, आणि कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे जे काही जेवढं औषध लागेल तेवढंच औषध त्याच्यामध्ये टाकलं जाईल, आणि सर्वांची व्यवस्थित फवारणी झाल्यामुळे जर कुठे काय पेस्टिसाईड असतील एखाद्याच्या शेतावरून दुसऱ्याच्या शेतावरती येण्याची शक्यता असेल तर ते पूर्णपणे गावाचं संरक्षण आपल्याला करता येणार आहे. तर